गीताच नाव ज्याचे हो उन्नत हा माखा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा ही जननी वीरांची हा मुलुख विचारांचा सामर्थ्य चळवळींचे इतिहास कणा त्यांचा चालवितो निर्धारी वारसाच शिव माझा प्रेम म्हणून पुढे आहे हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे. आता आजच्या ठळक घडामोडी. नाभिक व्यावसायिकांचे सलून दुकाने उघडणे यासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन. खाजगी बस ट्रॅव्हल्स वाहतूकदारांचे नुकसान मिळावे म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन. धुळे शहरातील किराणा दुकानदारांना रामविषम करता मेडिकल व दूध विक्रेत्यांसारखी परवानगी द्यावी म्हणून दिले निवेदन. लॉकडाऊन काळात दलित आदिवासी बौद्धांवर अत्याचार संदर्भात टीम आर्मीतर्फे दिले निवेदन. कोरोना विषाणू महामारीमुळे संपूर्ण देशात भारतात महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन असल्याने नाभिक व्यावसायिकांचे सलून दुकाने उघडणे व शासनाकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले. सलून दुकाने जवळजवळ 75 दिवस म्हणजे 2.5 महिने सर्व दुकाने बंद होती. आमच्या उपजीविकाचे मुख्य साधन हे परंपरा व्यवसाय असल्याने यावरच आमचे जीवन अवलंबून असते. संपूर्ण लॉकडाऊन आता संपले आहे. आम्हालाही नियमावली अवलंबून दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी नाहीतर शासनाकडून आर्थिक दरमा मदत म्हणून निधी द्यावा अशी आमची मुख्य मागणी मान्य करावी असे प्रदेश अध्यक्ष दिनेश नामदेव महाले व त्यांचे सहकारी यांनी मागणी केली आहे. निवेदन देताना सोमनाथ महाले दिनेश महाले दीपक निकम भगवान चित्ते आदी सर्व समाज बांधव यावेळी उपस्थित होते. दिनेश माझे नाव दिनेश नामदेव महाले अखिल भारतीय जीवा सेनेचा प्रदेश अध्यक्ष. आज आम्ही धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयावर शासकीय स्तरावर नाभिक समाजाच्या व्यथा नाभिक समाजाला झालेला जो लॉकडाऊन काळात त्रास झालेला आहे याबाबत शासनाला अवगत करण्यासाठी आज निवेदन देण्यात आलेलं आहे. नाभिक समाजाचा व्यवसाय हा परंपरागत व्यवसाय आहे. त्या व्यवसायाच्या पलीकडे दुसरा व्यवसाय करणे नाभिक समाजाला शक्य नाही. त्याची उपजीविका ही सर्व या व्यवसायावरच आधारित असल्यामुळे गेल्या जवळजवळ 80 दिवसापासून लॉकडाऊन काळामध्ये सर्व सलून दुकाने बंद आहेत. त्यामुळे परिवाराचा उदरनिर्वाह करणं अत्यंत कठीण आणि जिकरीचं होत आहे. अशा अवस्थेमध्ये नाभिक समाजाचे कारागीर असतील दुकानदार असतील यांचे बेहाल होत आहेत. तर शासनाने जरी बंद पुकारलेला आहे दुकानांना आम्ही बंद केलेलं आहे दुकानाचं आम्ही सर्व पद्धतीने सहकार्य केलं बंद करून परंतु शासनाची सुद्धा एक जबाबदारी आहे. मानवता दृष्टिकोनातून जर विचार केला तर नाभिक समाजाचं जे आहे की यांचा उदरनिर्वाह होत नाही आहे म्हणजे यांना जीवनावश्यक वस्तूंची किट दिली गेली पाहिजे या लोकांचा उदरनिर्वाहासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे असं शासनाने काहीच केलेलं नाही. त्यासाठी शासनाला आमचं निवेदन आहे की लवकरात लवकर जर तुम्हाला दुकानं बंदच हवी असतील तर निदान आमच्या नाभिक समाजाची उपासमारी जी होते त्याला थांबवण्यासाठी आपण शासकीय स्तरावर मदत करावी. त्याच पद्धतीने ज्या दुकानदार बांधवांचं घर दार आहेत ते भाड्याचे आहेत दुकान भाड्याचे आहे अशा अवस्थेत दुकान भाडे आणि घर भाडे देऊ शकत नाही ते कर्जाच्या खाईमध्ये लोटले जात आहेत. तर अशा अवस्थेमध्ये शासन जर त्यांच्या मागे उभं राहिलं नाही तर अशा अवस्थेत त्यांचं मनोधैर्य हे खेचत आहे. त्याच्यामुळे अत्यंत नाभिक समाजाची हलाखीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. जर येत्या काही दिवसामध्ये सलून दुकाने जर उघडली नाहीत तर नाभिक समाजाचा संयम हा सुटू शकतो. त्याच्यामुळे तीव्र असं आंदोलन नाभिक समाजाच्या रस्त्यावर दिसून येईल. कोविड-19 महामारीमुळे खाजगी बस ट्रॅव्हल चालकांवर आर्थिक संकट लॉकडाऊनमुळे आल्याने शासनाने ठोस निर्णय घेऊन खाजगी बस ट्रॅव्हल्स चालक मालकांना दिलासा द्यावा. वर्षभराच्या रोड टॅक्स विम्याची रक्कम माफ करावी. पेट्रोल डिझेलवरील अतिरिक्त भार वर्षभराचा टोल टॅक्स
जीएसटी माफ करून बस कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा घोषित करीत 50 लाखाचे विमा संरक्षण मिळावे अशा प्रमुख मागण्यांसाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी स्नेहदीप पाटील, कमलेश काकरिया, नंदकिशोर ठाकूर, गोविंद ठाकरे, सुनील भोसले, मोनेश मेहता, साजिद खान, प्रवीण पाटील, राजेश चौधरी, मनोज बोरसे यांच्यासह दैनिक मराठीचे संपादक राजेंद्र गर्दे यांच्यासमवेत जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेऊन निवेदन दिले. त्यामुळे सरकारने आमच्या खाजगी बसेस, म्हणजे आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचं काम करतो, खाजगी बसेस 20 तारखेपासून पुणे आणि मुंबई बंद केल्या धुळ्यावर, तर 20 मार्चपासून बंद केलेल्या आहेत. तर या धर्तीवरती आमची सगळी रोटेशन इकॉनॉमी असते आणि आम्हाला खूप मोठा टॅक्स वार्षिक पेड करावा लागतो सरकारला, महाराष्ट्र सरकारला. तर आमची अशी मागणी आहे की याच्यामुळे आमचे जेवढे ट्रॅव्हल्स एजंट आहे, नंतर पिकअप मॅन आहे, ड्रायव्हर आहे, किन्नर आहे, यांच्या सगळ्यांची उपजीविका ही 3 महिन्यापासून पूर्ण बंद आहे, तर त्यांना काहीतरी शासकीय मदत मिळावी. नंतर आमचे जे टॅक्सेस आहे, 2,31,000 रुपये आम्ही वर्षाला पेड करतो एका गाडीमागे, तर ती 6 महिन्यासाठी आम्हाला सरकारने ती मुदत वाढून द्यावी किंवा माफ करावा. त्याच्यानंतर इन्शुरन्स आम्ही साधारण 1,00,000 रुपये एका गाडीला आम्ही भरतो एका वर्षाला, तर तोही 6 महिने मुदत वाढून द्यावी. आणि त्यानंतर जे आमच्या रिलेशनमध्ये, म्हणजे जसे ड्रायव्हर, कंडक्टर वगैरे यांचे सगळ्यांचे आज उपजीविका बंद आहे, त्यांनाही शासनाने काहीतरी मदत करावी. आणि याच्यात आम्ही सरकारलाही, म्हणजे हे जे उद्धव साहेबांनी सांगितलं किंवा सगळ्यांनी सांगितलं, ते शासनाकडनंच गाड्या बंद झालेल्या आहेत, त्यामुळे आमचं पूर्ण रोटेशन बंद झालेलं आहे. आणि त्यामुळे आम्हाला आज साहेबांना आम्ही याची मागणी केली की बा ही आपल्या मुख्यमंत्री साहेबांसोबत आणि परिवहन साहेबांसोबत ही आमची मागणी पाठवावी. कोरोना COVID-19 विषाणू महामारीमुळे धुळे शहरातील सर्व किराणा दुकानदारांना सहमिशनपासून वगळून मेडिकल व दूध विक्रेता यांच्याप्रमाणे सूट द्यावी म्हणून माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आले. असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स धुळेतर्फे एकच मागणी आहे, किराणा जीवनावश्यक वस्तू लागणारे असतात, गरीब रोजंदारी करणारे यांना रोजच्या रोज किराणा घेऊन जगावं लागते. तसेच किराणा वस्तू कितीही असल्या तरी काही ना काही वस्तू रोज घ्यावीच लागते, म्हणून सम व विषमची अट न ठेवता रोज दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी असे सुभाष कोटेजा यांच्यासह सर्व दुकानदार निवेदन देताना उपस्थित होते. वरती दुकानं व्यावसायिकांना सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. या अटींमध्ये किराणा दुकानांना सुद्धा ठेवण्यात आलेले आहे. आमचं म्हणणं एक आहे की लॉकडाऊन पिरियडमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा आम्ही सुरळीतपणे धुळे शहरामध्ये पुरवठा केलेला आहे. सगळ्या नियमांचं आणि अटींचं पालन करून किराणा दुकानदारांनी अतिशय सुयोग्य पद्धतीने धुळेकरांना कोणताही त्रास होणार नाही, जीवनावश्यक वस्तूंचा कोणताही पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेता संपूर्ण लॉकडाऊन पिरियडमध्ये धुळेकरांची अतोनात सेवा केलेली आहे. परंतु या बिगन मिशन अंतर्गत धुळे शहरामध्ये आमच्या किराणा दुकानांना वगळण्यात आलेलं आहे. आमचं म्हणणं असं आहे की किराणा व्यवसाय हा जीवनावश्यक वस्तूंचा व्यवसाय आहे. धुळे शहरामध्ये हातांवर पोट भरणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावरती आहे. धुळे शहरातल्या अनेक कॉलनी भागांमध्ये किराणा दुकानं ही विखुरलेल्या स्वरूपामध्ये आहे. म्हणजे सम विषममध्ये एकदा जर त्याने दुकानं बंद केलं तर दुसऱ्या दिवशीच ते दुकान उघडतात, त्याच्यामुळे धुळेकरांची फार मोठ्या प्रमाणावरती गैरसोय निर्माण होणार आहे. म्हणून आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की किराणा दुकानांना या सम आणि विषममधनं वगळण्यात यावं आणि पूर्वापराप्रमाणे ज्याप्रमाणे आपण दूध डेअरी चालकांना आणि औषध व्यावसायिकांना याच्यातनं वगळण्यात आलेलं आहे, त्याचप्रमाणे किराणा व्यावसायिकांना सुद्धा वगळून धुळेकर जनतेला या त्रासातनं मुक्त करावं अशी विनंती. कोरोना विषाणू महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात दलित आदिवासी बोद्धांवर होत असलेल्या अत्याचार प्रकरणावर कठोर कारवाई करावी म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांना भीम आर्मीतर्फे निवेदन देण्यात आले. नरखेड तालुक्यातील नागपूर जिल्हा मेंढला पंचायत समिती सदस्य मिथलेश उमरकर या राजकीय गावगुंडांनी व साथीदारांनी उच्च शिक्षित बौद्ध तरुणांनी देऊन दिवसाढवळ हत्या केली. त्या आरोपींवरचे 2 अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, तसेच सीडी येथील सागर सेजोड या बौद्ध तरुणाची हत्या करण्यात आली. आरोपींना पॅरोल मंजूर केला तो पॅरोल रद्द करावा. बीड जिल्ह्यातील
मांगवडगाव येथील 3 पारधी आदिवासी मजुरांना आदिवासी मजुरांची केस जलद गति न्यायालयात चालवावी या सर्व मागण्यांसाठी आज धुळे जिल्ह्यातील माननीय जिल्हाधिकारी यांना भीम आर्मी तर्फे निवेदन देण्यात आले। यावेळी भारत देवरे भूषण वाघ राहुल वाघ आदि सर्व उपस्थित होते। राज्यव्यापी डिजिटल आंदोलन घेण्यात आले व त्याच्या दुसरी पायरी म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहोत। भीम आर्मी भारत एकता मिशन धुळे जिल्ह्याच्या वतीने विषय असा आहे की लॉकडाऊन केले जात आहेत, त्यांना बहिष्कार टाकण्यात येत आहे त्यांच्यावर काही गाव खेड्यांवर, त्याच्या विरोधात आम्ही गृहमंत्र्यांना हे निवेदन कलेक्टरांच्या मार्फत पाठवत आहोत। विषय सगळ्यात पहिला महत्त्वाचा असा आहे की महाराष्ट्रात 4-5 दिवसापूर्वी नरखेड तालुका आहे नागपूर जिल्ह्यातील, तिथं उच्च शिक्षित दलित बौद्ध तरुण अरविंद्र बनसोडे याची विद्यमान पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आणि मतदारसंघही गृहमंत्र्यांचा हत्या त्याला विष देऊन हत्याकांड करण्यात आलेले आहे। तिथल्या पोलीस प्रशासनाने 306 कलम आणि 34 कारवाई केली। पण आमची अशी मागणी आहे की 302 व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा। तसेच सागर शेजवळ शिर्डी येथील रिंगटोन प्रकरणातील खून झालेला तरुणाचं त्याच्या मारेकऱ्यांना राज्य सरकारने जो पॅरोल मंजूर केलेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा। तसेच तिसरी मागणी अशी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुका मांगवडगाव या गावात 3 पारध्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे, तर त्या केसमध्ये 302 कलम लागलेला आहे। पण परंतु आमची अशी मागणी आहे की जलदगती फास्टट्रॅक कोर्टात त्या गुन्ह्याची निकाल लावण्यात यावा, केस चालवण्यात यावी। या 3 मागण्यांसकट आम्ही आलेलो आहोत। तसेच मराठवाड्यात आणि खास करून कोकण विभागात बौद्धांना स्मशान नाही आहेत आणि बाकीच्या स्मशान प्रवेश देत नाही हे जातीवादी गावगुंड, तर त्यांची व्यवस्था सरकारने करावी ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि जर अशी मागणी होत नस या मागण्या पूर्ण होत नसतील तर आम्हाला येत्या 8 दिवसात लॉकडाऊन तोडून पूर्ण महाराष्ट्रात आक्रमकपणे आंदोलन छेडावं लागेल। बातमीपत्र संपले, पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात। तोपर्यंत